प्रधानमंत्री महोदयांना भेटायचं म्हणून तर सगळ्यांची इच्छा असते आणि ती भेट झाली याचा विशेष आनंद माझ्या वडिलांना पण बिलकुल नातवाबरोबर पण खूप त्यांनी गप्पा मारल्या खेळ त्याच्याबरोबर पण खेळण्याचा योग आला. मला असं वाटलं एक ती कमी होती. शेवटी आई हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक जिव्हाळ्याचा आणि इमोशनल विषय आहे. अशा प्रकरणामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक अशी भूमिका न घेता लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि कायमस्वरूपी याच्यावर तोडगा पर्याय निश्चितपणे काढला पाहिजे. आणि कालच आम्ही कॅबिनेटमध्ये चीफ सेक्रेटरी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे इर्शाळगड इर्शाळवाडी जी आहे त्याचं तात्काळ त्यांचं आता नियोजन आपण केलं आहे पण परमनंट त्यांचं पुनर्वसन करण्याच्या सूचना मी सिडकोला दिलेल्या आहेत. जागा आयडेंटिफाय करून तात्काळ सिडकोच्या माध्यमातून तिथून सगळी घरं जी आहेत ही वार फुटिंगवर बांधली जातील आणि त्यांना आपल्याला त्या घरांचा वापर करून देता येईल. त्याचबरोबर राज्यामध्ये इतर ज्या अशा जागा आहेत दरड प्रवण क्षेत्र जे आहे या आयडेंटिफाय करून त्याला तात्काळ तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला. काही ठिकाणचे लोक हलवलेत परंतु काही ठिकाणचे लोक दुर्दैवाने तिथेच राहण्याचा आग्रह धरतात. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये धोकादायक लँडस्लाइडिंग जेव्हा होतं तेव्हा लोकांचं जीवितहानी होऊ नये यासाठी सरकार सगळ्या उपाययोजना करणार. सर महाराष्ट्रात शेकडो गावं दरडग्रस्त अशी आहेत, पंतप्रधानांनी नेमकं याबद्दल काही मदतीचं आश्वासन दिलं का? बिलकुल, त्यांनी सांगितलं जे जे राज्य सरकार लोकांसाठी जनतेसाठी निर्णय घेईल त्याच्याबरोबर केंद्र सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील. ही कौटुंबिक भेट होती, तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून येतात, तुमचे वडील सोबत होते, एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, त्यांनी तर कधी स्वप्नातही पाहिलं असेल आपला मुलगा मुख्यमंत्री होईल आणि पंतप्रधानाला भेटेल, एक तर सर्वसामान्य भेट, त्यांच्या काय भावना होत्या? बिलकुल, त्यांना समाधान आनंद होता चेहऱ्यावर आणि प्रधानमंत्री महोदयांना भेटायचं म्हणून तर सगळ्यांची इच्छा असते आणि ती भेट झाली याचा विशेष आनंद माझ्या वडिलांना. चार पिढ्या एकत्र होतात सर, चार पिढ्या एकत्र त्यांना बिलकुल नातवाबरोबर पण खूप त्यांनी गप्पा मारल्या खेळ त्याच्याबरोबर पण खेळण्याचा योग आला. फार समाधान आहे आणि चारी आमच्या पिढ्या ज्या आहेत त्यांना एकत्र भेटता आलं हा विशेष आनंद आहे. मला असं वाटलं एक ती कमी होती. शेवटी आई हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक जिव्हाळ्याचा आणि इमोशनल विषय आहे. दुर्दैवाने ती नाही आहे पण तिच्या आशीर्वादाने बरंच काही त्या आशीर्वाद तिचा पाठीशी आहे. सर केंद्रीय मंत्रिमंडल के विस्तार को लेकर भी कोई बातचीत हुई प्रधानमंत्री से? आज सिर्फ सदिच्छा भेट थी, मुलाकात हुई और बाकी चर्चा पॉलिटिक्स और राजनीति के ऊपर कोई चर्चा नहीं थी.